नमस्कार मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडमधून बोलतो मित्र हो आपल्या देशात दिल्लीला एक यंग पोएट कवयित्री आहे आणि ती सिंगर देखील आहे तिचं नाव आहे नेहा सिंग राठोड तर कोविडच्या काळामध्ये हिने जेव्हा इलेक्शन्स आले होते तेव्हा पी मे काबा नावाचा एक गाणं गायलं होतं आणि ते खूप प्रसिद्ध झालं होतं त्याच्यासाठी तिला ट्रोल केलं गेलं होतं शिव्या दिल्या गेल्या होत्या तिने बिहार मे काबा पण गाणं गायलं होतं आणि खरं म्हणजे ती भोजपुरीमधल्या कविता करते आणि त्याच्यावर गाणे गाते आताच तिचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि ती दिल्लीत सेटल्ड आहे तर या गायिकेने कानपूरमध्ये नुकताच जो एपिसोड झाला आपल्याला माहीत आहे की मध्ये जे सरकार आहे आत्ताचं ते बुलडोजर वापरतात आणि गोरगरीबांच्या अल्पसंख्याकांच्या त्यांच्या घरं झोपड्या त्यांची दुकानं नष्ट करतात आणि जेब बुल्डोजर बुल्डोजर जे ब हिंदुत्ववादी आहेत ते एन्जॉय करतात की वा बुलडोझर बाबा बुलडोझर सरकार आपल्या सगळ्या देशात असं सरकार यायला पाहिजे मग कर्नाटकमध्ये पण आम्ही बुलडोझर करेंगे वगैरे असं तिथलं सरकार म्हणतं म्हणजे द्वेषासाठी की हे मुसलमानांचे दुकानं पाडतात मुसलमानांचे घरं पाडतात पण आता व्हायला असं लागलंय की कानपूरमध्ये एक दीक्षित नावाची गरीब फॅमिली आहे हे काही मुस्लिम नाहीत दीक्षित आडनावच तुम्हाला कळत असेल यांच्या घरांना आग लावली गेली तिथे बुलडोजर नेलं गेलं आणि त्याच्यामध्ये त्या घरातली आई म्हातारी आई आणि तरुण मुलगी हे मेले जळून मेले आणि बाप कसा बसा वाचला ते जे दीक्षित आहेत आहे, ते वयोवृद्ध व्यक्ती आहेत आणि याचं खूप मोठं प्रकरण झालं बुलडोजर जी पॉलिसी आहे तिथल्या पोलीसची सरकारची गोरगरिबांच्या घरांवर वसाहतींवर बुलडोजर चालवायचं मुसलमानांच्या घरांवर दुकानांवर बुलडोजर चालवायचं याचा हिंदुत्ववाद्यांना आधी खूप आनंद होत होता आणि मूर्खासारखे मंदबुद्धीसारखे याचं समर्थन करत बुलडोजर बुलडोजर असं सगळीकडे सोशल मीडियावर शेअर करत होते आणि आता हिंदूंचे ब्राह्मणांचे घरं दुकानं जेव्हा पाडायला लागलेत ते बुलडोजरने तेव्हा यांचे डोकं ठिकाणावर आले आणि आता ते मेलेत याला कोण जबाबदार आहे हा किती मोठा एक आंतरराष्ट्रीय विनोदाचा भाग आहे ॲडमिनिस्ट्रेशनमधला एक दुःखाचा भाग आहे की गरिबांचे घरं गर, तुम्ही बुलडोजरने पाडतात आता थंडीचा महिना आहे फेब्रुवारीचा महिना आणि याच्यामध्ये उत्तर भारतामध्ये थंडी असते आणि तुम्ही लोकांचे घरं पाडताय गरीब लोकांच्या झोपड्या पाडताय म्हणजे तुम्ही किती आ, मोठा विरोधाभास तुमच्या ह्याच्यामध्ये आहे एकीकडे तुम्ही रामराज म्हणतात एकीकडे तुम्ही जनतेचे कैवारी म्हणतात आणि दुसरीकडे हे अशा प्रकारचं हास्यास्पद कृत्य आणि त्याच्यामध्ये लोकांचा जीव जातो ही किती दुर्दैवी गोष्ट आहे दुःखद गोष्ट आहे तर तिने याच्यावर एक गाणं गायलेलं आहे यूपी मे काबा आणि त्याच्यात तिने बुलडोजर बद्दल म्हटलेलं आहे की कसे गरीबांचे हिंदू मुस्लिमांच्या नावाने हे सगळं केलं जातं आणि अशा प्रकारचं ते गाणं आहे ते उपलब्ध आहे सगळीकडे निहा सिंग राठोड यू पी मे काबा सीझन टू असं तुम्ही टाकलं की तुम्हाला ते मिळतं तर या गाण्यामुळे आता उत्तर प्रदेशमधला जो मुख्यमंत्री आहे हा क्रिमिनल बॅकग्राऊंडचा आहे आदित्यनाथ योगी अजय सिंग बिस्ट याचं नाव आहे हा याच्या मंचावरून याने मुस्लिम विरोधी असे स्टेटमेंट्स केलेले आहेत आणि हा केवळ मुस्लिम विरोधीच नाही तर ब्राह्मण विरुद्ध राजपूत अशा प्रकारच्या अनेक वादांमध्ये हा इन्व्हॉल्व्ह होतो डायरेक्ट इनडायरेक्ट याच्या मंचावरून एका व्यक्तीने मुस्लिमांच्या बायकांचे रेप करा मेल्या तरी मेलेल्या डेडबॉडीजचे रेप करा अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं होतं आणि त्याच्यावर याने, याने कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही त्याला विरोध केलेला नाही अशा या घाणेरड्या वृत्तीचे लो क्वालिटीचे थिंकिंग असलेले लोक हे सत्तेत बसलेले आहेत आणि मग आता सत्तेत आल्यानंतर यांना विजन तर नसतं मग बॉलिवूड आम्ही तिकडून इकडे चोरून आणून इकडे शिफ्ट करू मग इकडे बॉलिवूडला त्यांच्या राज्यांमध्ये बदनाम करतात आपल्या राज्यातल्या गोष्टींना बदनाम करतात अशा प्रकारचा अजेंडा हे लोक चालवतात आणि द्वेषाचा अजेंडा हिंदू मुस्लिम किंवा आरक्षण आरक्षण अप्पर कास्ट लोअर कास्ट या सगळ्या गोष्टीवर ते सर्वाईव्ह होतात अशा या गाण्याला मग तिथल्या उत्तर प्रदेशच्या पोलिसने या नेहर सिंगच्या सासऱ्यांना एक नोटीस द्यायचा प्रयत्न केला मग त्यांना चूक लक्षात आली म्हणून ते दिल्लीला गेले आणि तिच्या घरी असं सापळा लावून तुला पकडतो आहोत अशा प्रकारचं त्यांनी एक देखावा निर्माण केला ती एक गायिका आहे प्रतिष्ठित संविधानाला मानणारी शिस्तप्रिय अशी एक यंग मुलगी आहे आणि तिला अशा प्रकारचं सापळा लावून पकडण्याची योजना हे करतात उत्तर प्रदेशचे पोलीस जणू काही ती काही अतिरेकी आहे काही अट्टल गुन्हेगार आहे अशा प्रकारचं मग तिला नोटीस देतात की तुझ्या गाण्यामुळे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होतो आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तुझ्या गाण्यामुळे द्वेष पसरतो आहे वगैरे वगैरे तर खरं म्हणजे हा जो तिथला जो मुख्यमंत्री आहे अजय आदित्यनाथ योगी हा अत्यंत खुनशी माणूस आहे याची वर्किंग स्टाईल ही नरेंद्र मोदींच्या स्टाईलसारखीच आहे घाबरट आतून घाबरट असतात हे बाहेरून त्या भीतीचं एक जे त्यांचा जो रिॲक्शन असते ती अटॅक असतो म्हणजे या भीती आज भीती असते की आपल्याला कोणीतरी टेकओवर करून घेईल आपल्या वर, आप वर कोणीतरी टीका करेल आणि आपली बदनामी करेल याच्यासाठी ते अटॅक करतात पोलिस यंत्रणेचा गैरवापर करतात प्रशासन जे असतं सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन त्याचा गैरवापर करतात जाच एजन्सीज ज्या असतात ई डी सीबीआय इन्व्हेस्टिगेशन टीम्स यांचा गैरवापर करतात न्यायालयावर दबाव आणतात मीडिया मॅनिप्युलेट करतात अशा प्रकारचं टिपिकल नरेंद्र मोदींचं जे बिहेव्हिअर आहे ते योगीसुद्धा दाखवतो आहे आणि त्याच मानसिकतेतून पोलिसांना पाठवून कानपूर पोलिसांनी पाठवून हिला नोटीस दिलेली आहे आणि कारणे दाखवा म्हणून सांगितलेलं आहे तर मी असं म्हणेन की असे घाबरट द्वेष बाळगणारे अल्पसंख्यांकांचा द्वेष बाळगणारे सत्ता पिपासू आणि भगव्यावेशातले ढोंगी साधू जेव्हा सत्तेत बसतील त्यावेळेला हे असंच होणार आणि मी त्याच्यावर माझं थोडक्यात असं म्हणेन की यू पी मे काबा तर घाबरट बाबा आणि गुलाम बा हेच यूपीचं सत्य आहे आता हे उत्तर प्रदेशच्या लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी नेते निवडताना चांगले व्हिजनरी नेते निवडले पाहिजेत की जे ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरीसाठी फिट असतील ट्वेंटी फर्स्ट सेंचुरीसाठी समाजाला राज्याला देशाला ते तयार करतील आणि ते व्हिजन देतील ग्लोबलायझेशनचं लिबरलायझेशनचं सायंटिफिक असं व्हिजन जे विश्वबंधुत्व त्यातून निर्माण होईल आणि ग्लोबल लेवलला राज्य देश आणि आपल्या गावागावातला खेड्यातला नागरिक सुद्धा ग्लोबल लेवलला ला लाँच होईल कम्युनिकेट करेल कनेक्ट होईल अशा प्रकारची विजनरी लिडरशिप आपल्याला पाहिजे हे असे भगव्या कपडातले आतंकी विचारसरणी ठेवणारे द्वेषाची विचारसरणी ठेवणारे लोकांचा आजूबा विचार न करणारे संस्थांचा गैरवापर करणारे धर्म देवाधर्माचा उपयोग केवळ राजकीय स्वार्थासाठी करणारे लोक जर सत्तेत राहतील तर देश कल्याण होणार नाही हे उघड आहे मित्रांनो